ही माझ्या कांडाळे ग्रामपंचायत मधली मिठाई 15 बॉक्स मिठाई होती त्यातला एक सॅम्पल आणलाय तुम्हाला बुरशी लागलेली मिठाई आहे ही फक्त काट्यायची नाही आहे गोष्ट कोणती कंपनी होती ड्युरियन कंपनी मध्ये 200 च्या आसपास बॉक्स आणि 400 500 बॉक्स तुमचे गेलेले आहेत सगळ्यात खराब मिठाई आहेत आणि अजून कोणती कंपनी ती दुसरी तिकडची टीएसए कंपनी त्याच्यात 500 बॉक्स मिठाई विलासकट देतो सगळ्या कशा काय खराब निघल्या सांगा पहिले पहिल्यांदा नाही याच्या आधी पण झालंय तुमचं किडा निघला होता किडा याद नहीं रहेगा आपको शायद कीड़ा निकला था बराबर ना मिक्स फ्रूट बर्फी में ये सेकंड टाइम है बराबर काटाले ग्राम पंचायत की इधर से समझो मेरी दादी को उधर ग्राम पंचायत से मिला था उसने खाया ये वाला मिठाई उसको कल कुछ हो गया तो क्या बोलते हो बोलो क्या जांच करोगे नहीं मैं भी हमारी जिम्मेदारी है ना तो ही ना देखी जिम्मेदारी कितनी है आपकी अरे है ना हमारी बहुत जिम्मेदारी है अरे हमको भी अफसोस हो रहा है हमारे भी दिल के अंदर अफसोस हो रहा है अपने 31 तारीख को और इसी दिन फंगस निकला तो किस का त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आपण कंप्लेंट टाकूया नमस्कार मी निशांत धोत्रे पालघर शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या आज पालघरची पूर्ण टीम आहे विषय होता जनता स्वीट्सचा पालघर मधलं नामांकित दुकान जनता स्वीट्स ज्याच्यावर डोळे बंद करून पालघरची जनता विश्वास ठेवून इकडनं मिठाई घेत असते कालचा घडलेला प्रकार हा काल परवामध्ये 31 तारखेला जी मिठाई जी या दुकानामधून लोकांना वाटण्यात आली ग्रामपंचायतमध्ये वाटण्यात आली कंपन्यांमध्ये वाटण्यात आली त्यातली जी एक विशिष्ट मिठाई होती ती सर्व बॉक्समध्ये बुरशी लागलेली मिठाई होती ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सरळ सरळ त्या मिठाईवर दिसून येते की बाबा बुरशी लागलेली आहे खराब झालेली ती मिठाई आहे आता जर एवढी मोठी यांची जर आउटलेट आहे आणि यांची कंपनी आहे तर यांना आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याच्या आधी व्यवस्थित त्याची चाचणी करायला नको का जर हे जर सगळं न करता जर हे लोक पालघरकरांच्या घशात जर या सगळ्या अशा खराब झालेल्या मिठाई जर कुंभत असतील तर यांच्याकडून का मिठाई घ्यायची आम्ही या गोष्टीची आम्ही एफडीए कडे लवकरच तक्रार करतो येत्या सोमवारी आमचं एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांशी अर्थात बोलणं झालंय आणि येत्या सोमवारी आम्ही त्यांची भेट घेऊन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत धन्यवाद